मोगाच्या नो जुबलेवाच्या वर्षा आम्ही शिकपाच्या हंतार आसाव आणि फाटल्या थोड्या हप्त्यात हावन आम्ही संतोष आणि बरवसो गाउदियम एत स्पेस म्हणल्या गौळीक दस्तावेजा विशांत आम्ही नियाळ करणंत आयल्या आणि आज आम्ही या दस्तावेजाच्या तिसऱ्या अध्याया विशांत नियाळ करूंक वेतल्या. देखून तुमकां सर्वांक हांव स्वागत करतां आणि तशेंच आमकां समजोनी दिवच्या फादर वलेरियन तुमकांय हांव स्वागत करतां. तर फादर, तिसऱ्या अध्यायाचे तकले नाव कितें आणि या अध्यायांत कितें आटापूण आसा एक थोड्याच उतरांनी आमकां समजोनी दिवयेत गे. तुमकां आणि सर्वेक्षकांक शुभाशय पाठयता. तिसरो अध्याय पहिल्या भाग असो आसा इंग्लिशन ताचे तकले नाव. द टायटल इज दिस वे ह्युमन एक्टिविटी थ्रू आउट द वर्ल्ड. मनुष्याची कार्यवेळ आख्या संसारांत. कन्नड म्हणत मानवन चटुवटिकेगळु ही प्रपंचदल्ली अंतू पोयसवा वत्तिकन महासभेचे दस्तवज मनुष्याच्या वावराचे महत्व आमच्या मुखार दवरता. या वावरा मुखांत केवळ आपणाचे मात बरेपण न्ही, या वावरांत आपणाच्या बरेपणांत हेरांचे समाजाचे बरेपण आसा. आणि हातूंत मनुष्याचो वावर समाजीक बरेपण आसा कारण ते मनुष्याचे गन आणि मान द ह्युमन डिग्निटी आम्ही कसे आणि की आम्ही उपकोन धरयेत हे आमकां ही महासभा आमकां शिकयता. फादर, मनशाचे जिवीत हर एका वर्सा वाढत वेता आणि मनशाचो वावर चड जावंत आसा. आणि एका वाटेनी आधुनीक तंत्रज्ञानाची एक क्रांतीत सुरू झाल्या. आता हे दस्तावेज या दोन विषया विशांत कोणे सांगून आसा आमकां सत्राई दिवंक पुरो आणि त्याच्या विषयांत प्रोत्साहय दिवंक पुरो. या दोन्ही विषया वयर हे दस्तावेज कितें सांगून आसा? मनीस त्याच्या वावरा वरवीं आपल्याच्यांत अस्तित्वाक ताणें एक अर्थ दिल्लो आसा. बाई इज ओन लेबर मॅन इज गिवन ए मिनिंग टू हिज एक्झिस्टन्स. पहिले असाध्य म्हणून चिंतिल्ल्या वस्तू आताच्या काळार तंत्रज्ञा वरवीं साध्य जाल्ल्यो आसात. एका वेळार जावंकूच जायना म्हणून दोळे सरगार उबे करसचे मनीस आतां सगळ क्षेत्रांनी संसाराच्या जावं दे कृशी जावं दे कारखान्यांत या ऑफिसांनी हर एका क्षेत्रांत या तंत्रज्ञा वरवीं मनीस प्रवीण जाल्लो आसा. ताचे वरवीं मनुष्याचे घर आनी मानी सोडलेले आसा. पूण थोडी सावलां आमचे मुखार येतात. इतलो वावर आनी करन वावराचो उद्देश कितें? वावर करन मनशाक कितें मेळटा? इतलो वावर केल्यार मनीस कित्या अतृप्ती जावन आसा? ह्या सवालांक इतर सवालांक हे दस्तावेज आमच्या मुखार दैवीक प्रेरण वा दैवीक उगडपणाच्या हुस्वारांत आम्ही ते समजून घेऊंक आणि मनशाक दोसच्या या क्षेत्राच्या समस्यांक कसे परियर हाडूंक पयस सभाची शिकूंक शकता म्हणून आमच्या मुखार दवरता. मनशाक देवान रचला आपल्या सारक्याचो आणि देवानच मनशाक एक मिसांव दिल्लें आसा. हे मिसांव जावन आसा वडा सडा संवसार बरा आनीक देवाच्या कुशा प्रमाणे संवसाराचे धनी पळोवन तुमी मुखार सरून वडा. टू एन्जॉय द लॉर्डशीप ओवर द क्रिएशन. तशें म्हणटा आसतना मनशान आपल्या वावरांत बरे फुटे उडा सोडूंक जाय. रसनार आनी रसना हे दोन शब्द केन्नाय विसरचे न्ही. जे कितें दिस
त्या वस्तूंचं नादच त्या वस्तूंचं रसणार सर्वेश परमात आम्ही सगळी रसणार. आणि ज्यांना मनुष्याची हुशार काय सडता, त्या कामावरून ग्रेस काय सडता, रसणारा केन्नाही विसरचे नाही. पण रसनेनं वावर करत असताना आपणाचे बरेपण मात्र नाही, आपणाच्या बरेपणा संगे येरांचे बरेपण त्याच्या वरवी समाजाची प्रगती कशी जोडचे, हे एक गुंडायन आमच्या मुखार हे दस्तावेज दवरतात. पवित्र सभेचो बावार्थ आमकां सर्वांक मेळ्ळा आणि पवित्र सभेचो बावार्थ आमकां साबार संगती शिकयता. त्याच वेळार संसाराचे राजा आमी आमकां साबार संगती शिकयता. थोडे पटी हांचे मदें ताळ पडटा आणि थोडे पटी ताळ पडना म्हणून भोगता. सो ह्यो दोन संगती एकामेकाक राजी जातात की या विरोध की, आणि हे दस्तावेज आमकां कितें सांगून आसा ह्या दोन संगती विशयांनी. हे सवल भोव गुंडाळेच्यो जावन आसा. ताचे वेळ पोळी सभेन सभार शिकवण दिल्ली आसा. द फेथ अँड रिझन, भावार्थ आणि राजा. थोड्या वर्षा पहिले बापसाहेब जुआन बहादूर सिंहान एक मुरादीक एक दस्तावेज असा केले, फिदिस एत रासियो, भावार्थ आणि राजा म्हणून. पण हे दस्तावेज आम्ही किती सांगता म्हणणार गाऊदी मॅथ स्पेस या संसारच्या वस्तू द मेटिरियल थिंग्स अँड द हेवनली थिंग्स दोन्ही दोन्ही क्षेत्राची या दोन्ही संसाराचं मूळ एकच देऊस. ज्यांना रसना कशा उलटो पहिले म्हणल्या हांवें रसना रसणाऱ्याक विसरता आणि आपुणूच रसणार म्हणटा अच्या पलितांशानुसार मस्तू बेजारेचे डिझास्ट्रस कॉन्सिक्वेन्सेस वेन मॅन फॉगेट्स दॅट ही इज द क्रिएशन, ही इज द क्रिएचर अँड ही फॉगेट्स द क्रिएटर. देखून देवा विणे कितेंच करूंक जायना. हे दस्तावेज थोडे दाखलेय देतात पोवी सभेत, पोवी पुस्तकात थोडे दाखलेय दिवन आसा. आता खबर आसा आमकां बाबेलान कितें जालें. देवूस नाका म्हणली संस्कृती बांदून वतना सगळे देसवाड जावन गेले. देखून नास्तिकपणूच जाय आमकां. देवूस नाका म्हणलें की संस्कृतींत कठीण अशें कितें पवित्र जावन मनशाक उडता. देखून गांवठी मेज स्पेस म्हणटा मनशा वावर आसतना ही तांत्रीक या वैज्ञानीक क्षेत्राची अभिवृद्धी ती मनशाच्या सेवेक जायचे आणि मनुष्याने देवा मध्ये असो संबंध आणि एक गट जायचे देवाक विसरून असाध्य. देवू सण असा दिसत्या ना दिसत्या सोर वस्तूंचो तो रसणार तो जावं असा म्हणून. आणि हे संगीत आम्ही दस्तवेज क्लिअरली आमच्या मुखार दवरता. देव आणि रसना या रसणार आणि रसणार एकामेका विरोध नाही, दे आर नॉट ओपोज टू इच अदर. ज्यांना देवाच्या कुशाप्रमाणे ही तंत्र विज्ञान तंत्रज्ञान हे वाढता आणि देवाची मानवळ ती ओपून घेता आणि या रेग्रे भितर आमचे विज्ञान सर तांत्रीक जिवीत कितें आसा ते रेग्रो पाडता. ही समस्या खरी अभिवृद्धी मनशाची आणि मनशाच्या जिवीताक अर्थ दिवंक शकता. हांचे मुखांतर मनशाचे बरेपण आणि समाजाचे बरेपण अंत जावन आसा म्हणून सांगता. तूं पटू सांगता देखून भावार्थ आणि एक राजा एकामेक दुस्मान न्ही ती भावार्थ आमकां समजयता राजा राजावाची मीत आणि मीत आणि राजा आमकां समजयता देव आसतना कांयच करूंक जायना म्हणलें. मुखलें सवाल दैवीक उगडापणाच्या उजवाडांत
मनशाची कार्यावळ या संसारात कसे हे दस्तावेज आमका समजयता? या सवालाक दस्तावेज सांगता. When God is forgotten, man becomes unintelligible. देवाक विसरल्यार मनशेचे चिंता पुत्र ते समजना या मट्टाक ते पावता. जेन्ना मनीस देवाकच विसरता मनशाक कांयच करूंक जायना, तो अशक्त तो जावन आसा. आमकां हे दस्तावेज सांपावलेची दोन बरी उतरां आमच्या मुखार दवरता. रोमकारान बरयल्ल्या पत्रान चॅप्टर 12:2 अशें म्हणटा, डू नॉट बी कन्फॉर्म टू द वर्ल्ड. या संवसाराच्या सार समकेक तुम्ही बरी जायना. अनेकडे म्हणटा साम पावलो बऱ्या उतरांनी, दिसच्यो व ना दिसच्यो शक्ती हरेक देवाच्यो, आनीक तुम्ही जावन आसा ते ख्रिस्ताचे, आनीक ख्रिस्त देवाचो. अशें म्हळ्यार सोरू रसना जावन आसत देवातानूच आराम जावची. निमाणे देव संस्था शेवट सोरू रसना दैवी प्रेरण आमकां अशें आमकां परत उडास हाडटा. देवस येजू क्रिस्ता मुखांत मनीसलो आमच्या मदीं जियेलो अशें हें इनकार्नेशन तर मनशावतारत जावन आसा. मनशाच्या वावराक कार्यावळीक दिवसो अधीक एक वस्तो मान तो जावन आसा. म्हणून संगीत संक्षिप्तान तो सगळो अध्याय आमच्या मुखार दवरता मनशाच्या कार्यावळीचें म्हत्व. आनीक या कार्यावळींत ह्या वावरांत मनशाचे घन आनी मान कशें तें वाडटा, कशें ताचे मातें ताच्या कुटुंबाचे समाजाचे आनी आख्या संवसाराचे बरेपण अंतो आसा. पूण जागयता केन्नाच रस्त्यान रस्त्याक विसरचे न्हय. रस्त्याच्या रेग्या भितर प्रगती जोडी जाय. आनी केन्नाय रस्त्याक विसरन कसली प्रगती जावची ना. जेजू क्रिस्ताचे मनशावतारत जावन आसा हाका फाउंडेशन देव आमचे मदीं जियेलो. देव बरें करूं फादर तुमकां ह्या तिसऱ्या अध्याया विशांत आमकां समजणी दिल्ल्या पासून रसना आनी रसनारा मदलो संबंद कितें, मनशाची प्रगती कार्यावळ आनी वैज्ञानीक तंत्रज्ञानाची क्रांती हे सर्व देवाच्या सेवे खातीर आसूंक जाय म्हणून हो अध्याय आमकां विवर्शिता. आनी भोव सोंप्या रितीनी तुमी आमकां समजणी दिल्या. तुमकां देव बरें करूं. आनी विक्षकांनो, येवच्या हप्त्यांत आमी ह्या दैवीक दस्तावेजाच्या चौथ्या अध्याया विशांत समजून घेवंक प्रयत्न करया.